काय श्रीनगरहून ट्रकभर सफरचंद आले? अरे पण मला सांगा मागवली कोणी? साहेब मागवली काय, 15 दिवसापूर्वी नव्हतो का मी ट्रक घेऊन गेलो? हां तिथे हमीद भाई भेटले, ते बोलले इथे सफरचंदाची काय गरज, वापस घेऊन जा. आपण वापस आणली. अरे पण मला सांगा महाराष्ट्रातून काश्मीरला सफरचंद पाठवता उलटा धंदा करायला कोणी सांगितलंय तुम्हाला? उद्या तुम्ही हिमालयात बर्फाची निर्यात कराल. साहेब आपण काय करणार, आपल्याला ऑर्डर भेटली आपण ट्रक आणला. आता ही बघा ऑर्डर पार शेण झालंय. काय ऑर्डरचं शेण झालंय? ऑर्डरचं नाही हो, सफरचंदाचं. बघो अरे भेजा तळून वापरतात का काय ऑफिसमध्ये लोक? श्रीरामपूरचा ट्रक थेट श्रीनगरला पाठवला. पोपळे यस सर. पोपळे सफरचंदाचा ट्रक काश्मीरला कसा गेला? गेला का? अरे वा सफरचंद आणि काश्मीरला कमाल झाली साहेब, तिकडे तर ते पिकतात. कुठं काय पिकते सांगून तुम्ही माझं डोकं पिकवू नका. ही ऑर्डर कोणी बनवली? आपल्या ऑफिसातली आहे ना. 15 दिवसापूर्वीच वासुदेव इनामदारलाच ही ऑर्डर बनवायला सांगितली होती सर. वासू इनामदार? हो. कुठं आहे तो देडशाणा? झोपा काढतोय. भोपळे हे तुमचं ऑफिसातलं लक्ष, एक कर्मचारी चक्क 200% गार्ड झोपलाय आणि तुम्हाला पत्ता देखील नाही. येस सर. काय? नो सर. म्हणजे सर तुमच्या मिसेसच्या मावस बहिणीचा आतेदीर आहे ना तो. अहो म्हणून काय झोप काढायला ठेवून घेतलं त्याला इथं? वासू 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 काय झोपू नये का झाले? ऑफिसात जाऊन त्या शाळेचं येड तोंड बघायला लागते. येड तोंड वाशा. येस सर. सर गेला खड्ड्यात. ऑफिस मध्ये झोपा काढतोस, श्रीरामपूरचे सफरचंद श्रीनगरला पाठवतोस, कंपनीला हजारोंचं नुकसान करवतोस. मी? तू जबाबदार झाला तू. अरे बायकोचा नातेवाईक असं म्हणून काय झालं, डोक्यावर बसवून घेऊ तुला? नाही ते काही नाही. भोपळे या महिन्यापासून वासूचा निम्मा पगार नुकसान भरपाई म्हणून हप्त्या हप्त्याने कापून घ्या. नो सर. येस सर. येस सर. माझा आधीच पगार. तुझ्या 72 इन्क्रीमेंट कॅन्सल. 100 वर्ष, 150 वर्ष, नाही चक्क 200 वर्ष ह्याची पगार वाढ होता कामा नये. नो सर. वाशा शाण्याचं येळ तोंड. पण तू असं वैतागून कसं चालेल मॅम? मेरी शालिनी सारखी एक बायको तुला असती ना तर समजलं असतं, घरी बायको आणि ऑफिस मध्ये शाण्या. पण साला तू असं ऑफिस मध्ये झोपला तर बॉस काय तुझा सत्कार करेल? अरे लागला असेल एखाद्या वेळेस डोळा. घरी बायको रात्र झोपू देत नाही माहिती. हाउ रोमॅन्टिक. रोमॅन्टिक तसलं काय बाई, उंदराच्या खांदाला जन्माला आली ती. सारखा माझा मेंदू कुरतडून कुरतडून खात असते. फ्रीज कधी आणताय? टीव्ही कधी आणताय? स्टीलचं कपाट कधी आणताय? तुझं लव्ह मॅरेज ना रे वासू? वेळ लागलो होतो त्यावेळी ना, वाटलं हौशी आहे. पण या हौशी मंडळींनी आता गळ्याला ताट लावायची पाळी आणली. ड्यूक ऑफ वेलिंग्टनशी आपलं लग्न झालंय अशा थाटात वावरते. आणि मेरी तुला माहिती आपल्या कारकुंड्याचा पगार किती? त्यात माझ्या लग्नासाठी मी फंडातून कर्ज काढलं त्याचा हप्ता जातोय. त्यात आता ही नुकसान भरपाई. सफरचंद मेरी सफरचंद भोली आहेत. मेरी मी लोकल मध्ये बसण्याऐवजी लोकलच्या खाली का जात नाही? डोंट वरी मॅन, दिवस जातील. मा हरकत नाही. छे तसलं काय झालं तर आमचं निधनच. छे मेरी माझ्या डोक्याचं वारुळ झालंय. वारुळ झक मारली आणि याची सौ शालिनी बरोबर 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट केलंय. चल सॉरी, दुसऱ्याच्याच घरात आलो मी. शाले तू इथे काय करते दुसऱ्याच्या घरात? अरे आपलंच घर नाही का? आपलंच घर? हो. मग हा टीव्ही कोणाचा आहे? आपलाच आहे. माईची ही सफरचंद जगात कुठेही गेले तरी माझी पाठ सोडायला तयार नाही. बंद करते डबडा. किती घाबरले मी. टीव्हीची काय भानगड आहे? मी खरेदीला गेले होते, समोर एक पाटी दिसली, सुलभ हप्त्यात दूरदर्शन संच खरेदी करा, मी केला. किती आहे तुझा हा सुलभ हप्ता? फक्त 1200 रुपये. अगं आई अगं शाले तुला वेळ लागले का? वेळ लागले का तुला? आमच्याकडे नागपूरला की नाही असलाच टीव्ही आहे. काय पण आता दर महिना 1200 रुपये द्यायला तुझे नागपूरकर इकडे येणार आहेत का? माझ्या माहेरचा उद्धार करू नको सांगून ठेवते. हा तुझी असली परिस्थिती असून सुद्धा त्याने लग्नाला विरोध केला नाही. विरोध केला असताना तर माझ्यावर फार मोठे उपकार झाले असते. शालू तुला एक सांगून ठेवतो, हा हप्ता मला परवडणार नाही, तू टीव्ही परत कर. करणार नाही. अगं
अगं असं काय करतेस, ही हाऊसबोट चार पैसे जास्त मिळाल्यावर करता येईल ना? उजेड पडला चार पैसे जास्त मिळवण्याचा, मी काय आज पाहते लोकांच्या घरी बघा रोज नवीन नवीन वस्तू येत आहेत आणि आमच्याकडे आहेत त्याच वस्तू जाण्याची भीती। आई जगदंबे, तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली, पण मला अशी हप्ते हप्ते नको ग मारूस। उगाच नाटक करू नकोस वाशा, सगळ्या कॉलनीत कळलं मी कलर टीव्ही आणल्याचं, मी अजिबात परत करणार नाही, समजलं? बाराशेचा हप्ता टीव्ही परत कर ग? करणार नाही। परत कर ना? करणार नाही। परत कर? नाही नाही नाही। मैं मरने चला हूँ ए हुस्न तेरी खातिर, ए हुस्न तेरी खातिर, ए हुस्न तेरी खातिर। मैं मरने चला हूँ। समझते क्या स्वताला? बाराशे साहब तो नहीं बाराशे। मैं मरने चला मोट भी दरवाजा है मिलने का मेरी।